स्पीड न्यूज मधली महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत। राज्यामध्ये कोरोनाचा कहर सुरूच आहे। 63,294 नवे कोरोना बाधित रुग्ण एकाच दिवसात आढळले, तर दिवसभरात 349 रुग्णांचा मृत्यू देखील झालाय। त्याचबरोबर 5,65,587 इतकी सध्या ऍक्टिव्ह रुग्णसंख्या आहे। राज्यातली 3 प्रमुख शहरं कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेली आहेत। मुंबईमध्ये आज देखील 9,981 नवे रुग्ण आढळलेत, 58 जणांचा मृत्यू झालाय, 8,554 रुग्णांना डिस्चार्ज दिला गेलाय। तर पुण्यामध्ये 6,679 नवे कोरोना रुग्ण आढळलेत, तर नागपुरात 7,201 नवे कोरोना रुग्ण आढळलेत, तर 63 रुग्णांचा मृत्यू देखील झालाय। सध्या नागपूरमध्ये 55,474 ऍक्टिव्ह केसेस आहेत। लॉकडाऊनबाबतचं बैठकांचं सत्र सोमवारीही सुरूच राहणार आहे। मुख्यमंत्री आता अर्थ खात्याची बैठक घेणार आहेत। सकाळी 11 वाजता ही बैठक होईल। अर्थमंत्री अजित पवार यांच्यासह काही वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत मुख्यमंत्री चर्चा करतील। कोरोनाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढतच चाललाय। आगामी काळात परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे, यासाठी आरोग्य विभाग पूर्णपणे सज्ज आहे। रेमडेसिवीरचा तुटवडा, ऑक्सिजन सिलेंडर्सची कमतरता, रुग्णालयातली बेड्सची अनुपलब्धता, अंत्यसंस्कारासाठीची गर्दी, लॉकडाऊन यासह कोविड संदर्भातल्या विविध समस्यांवर मात करण्यासाठी सरकारनं अनेक महत्वाचे कठोर निर्णय घेत मास्टर प्लॅन तयार केल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलेलं आहे। कोरोनामुळे फक्त महाराष्ट्राचीच नाही तर देशाची परिस्थितीही गंभीर असून हाताबाहेर गेलेली आहे, त्यामुळे लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिलेली आहे। त्याचबरोबर लस आणि इंजेक्शन्सचा गैरवापर होता कामा नये, संपूर्ण देश तुमचा आहे असं म्हणतानाच पंतप्रधान मोदींनी फक्त गुजरातवर प्रेम करू नये असा टोलाही त्यांनी लगावला। कोरोना हे देशांतर्गत संकट आहे आणि त्यामुळे लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही असंही राऊत यांनी म्हटलेलं आहे। मुंबईचे पालकमंत्री असलम शेख यांनी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता लॉकडाऊन अटळ असल्याचं म्हटलंय। त्याचबरोबर कोरोनाची साखळी जर तोडायची असेल तर लॉकडाऊन करावाच लागेल असंही ते म्हणाले। लॉकडाऊनमुळे जगातले प्रश्न काही सुटलेले नाहीत, मात्र साखळी तुटण्यास मदत झाल्याचंही त्यांनी सांगितलं। मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईतल्या रुग्णव्यवस्थेचा आढावा घेतला। लॉकडाऊन होणार असेल तर प्रशासन तयार असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे। मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय आणि त्यामुळे आणखी 4 ठिकाणी कोविड सेंटर्स उभारली जात असल्याची माहिती किशोरी पेडणेकर यांनी दिलेली आहे। मेच्या मध्यापर्यंत ही सर्व कोविड सेंटर्स उघडली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। कांजूरमार्ग परिसरात क्रॉम्प्टन अँड ग्रीव्ज या कंपनीच्या मालकीच्या परिसरात पालिका 2,000 बेडचं कोविड सेंटर तयार करणार आहे, त्याची महापौर किशोरी पेडणेकर यांनी पाहणी केली आहे। येत्या 8 दिवसात हे काम पूर्ण होईल असा विश्वास महापौरांनी व्यक्त केला आहे। नागपूरमधली कोरोना स्थिती दिवसेंदिवस आणखी बिकट होत चाललेली आहे आणि याचाच आढावा घेण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बैठक घेतली। यावेळेला त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे देखील उपस्थित होते, त्याचबरोबर आमदार विकास ठाकरे आणि काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे देखील यावेळी उपस्थित होते। नांदेडमध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि अपुरे बेड्स पाहता नांदेडमध्ये नवीन जम्बो कोरोना हॉस्पिटलचं काम सुरू करण्यात आलंय। पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी यासाठी निधी उपलब्ध करून दिलाय। शहरातील एका मंगल कार्यालयात सध्या युद्धपातळीवर हे काम सुरू आहे। पीएम केअर फंडातनं मिळालेले 58 व्हेंटिलेटर्स खराब निघाल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। ससून हॉस्पिटलचे डीन डॉक्टर मुरलीधर तांबे यांनी कोरोना आढावा बैठकीत अजित पवारांकडे या संदर्भातली तक्रारही केल्याचं समजतंय। पीएम केअर फंडमधनं मिळालेले व्हेंटिलेटर सारखे बंद पडत असल्याचं डीन मुरलीधर तांबे यांनी म्हटलंय। लॉकडाऊनच्या भीतीपोटी मुंबईतल्या कुर्ला इथल्या लोकमान्य टिळक टर्मिनस इथं पुन्हा एकदा कामगारांची आपल्या राज्यात जाण्यासाठी गर्दी दिसली। गेल्या वर्षीसारखी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये म्हणून हे कामगार आपापल्या गावाकडे परतत आहेत। बीड जिल्हा कारागृहात 28 कैदी कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यानं जेल प्रशासनाची तारांबळ उडालेली आहे। बीड जिल्हा कारागृहात 161 कैद्यांची क्षमता आहे, मात्र कारागृहात 297 कैदी सध्या आहेत। कैद्यांना जागा अपुरी पडत असल्यानं प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे। रत्नागिरीमधली सर्वात मोठी एमआयडीसी असणाऱ्या खेडमधल्या लोटे एमआयडीसीमध्ये आता कोरोनाचा शिरकाव झालाय।
दोन मोठ्या कंपन्यांमधले चार जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले, त्यामुळे प्रशासनाने लोटे एमआयडीसी मधील सर्व कंपन्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर टेस्ट करण्याचे आदेश दिलेले आहेत. बुलडाण्यामध्ये कोरोनाचा वाढता आलेख बघायला मिळतोय. गेल्या 24 तासात कोरोनाचे तब्बल 889 नवे रुग्ण आढळले, तर 4 कोरोना रुग्णांचा मृत्यू देखील झालाय. उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर दिवसागणिक वाढतोय. जिल्ह्यात 9 जणांचा मृत्यू झालाय. गंभीर बाब म्हणजे सरकारी रुग्णालयात मृतदेह हे उघड्यावर ठेवण्याची वेळ आली आहे. सरकारी रुग्णालयात 4 शवगृह आहेत, ते फुल झाल्यानं मृतदेह उघड्यावर ठेवावे लागतात. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणामध्ये महाराष्ट्र अव्वल आहे, कारण राज्यात 1 कोटींवर नागरिकांनी लस घेतली आहे. राज्यात 1,38,000 नागरिकांचं लसीकरण पूर्ण झाल्याची माहिती डॉ. प्रदीप व्यास यांनी दिलेली आहे. धुळे जिल्ह्यात कोरोना लसीचा तुटवडा निर्माण झालाय. कोरोनाची लस शिल्लक नसल्यानं जिल्ह्यासह ग्रामीण भागातल्या अनेक लसीकरण केंद्रांना बंद करण्याची वेळ आलेली आहे. कोरोना लसीकरणासाठी आवश्यक असलेल्या लसींचा साठा संपल्यानं धुळे शहरातील महापालिकेची सर्व लसीकरण केंद्र बंद पडली आहेत. लसीकरणासाठी असलेल्या लसींचा साठा पुरेसा नसल्यानं लसीकरण थांबवल्याचं पालिकेनं स्पष्ट केलंय. रेमडेसिवीर इंजेक्शन आणि त्यातील ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट अर्थात एपीआयच्या निर्यातीवर केंद्र सरकारनं आता बंदी घातली आहे. देशातील रेमडेसिवीरचा तुटवडा पाहता केंद्र सरकारनं हा निर्णय घेतलाय. कोरोनाची स्थिती सुधारेपर्यंत ही बंदी कायम असेल. रेमडेसिवीरच्या तुटवड्यावर मंत्री नवाब मलिक यांनीही भाष्य केलंय. देशात रेमडेसिवीरचा ज्याप्रमाणे तुटवडा आहे त्याप्रमाणे राज्यात आणि गुजरातमध्ये सुद्धा तशी स्थिती आहे. पण गुजरातमध्ये भाजप कार्यालयातून मोफत रेमडेसिवीर वाटपाची बातमी समोर आली. लसींसंदर्भात हे राजकारण होत असल्यानं भाजपला याचं उत्तर द्यावंच लागेल असंही नवाब मलिक यांनी म्हटलेलं आहे. स्पीड न्यूजमध्ये वेळ झाली एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत.